हॅलो फ्रेंड्स, एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश. मित्रांनो, आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे, तो आर्थिक लाभासंबंधी. तर बघूया कोणाला पैसे मिळतात, कोणाला आर्थिक लाभ होतो. तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. तर बघा, शासन निर्णय वाचायला आपण सुरुवात करूया. हे टायटल दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत. 28 जून 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे. महिला व बाल विकास विभागाचा हा शासन निर्णय आहे. तर आपण आता डायरेक्ट शासन निर्णय बघूया. शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, हा आहे शासन निर्णय. तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश काय आहे, तर पहिलं बघूया. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. दुसरं काय आहे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे. तिसरं आहे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे. चौथं आहे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे. पाचवं आहे, महिला आणि त्यांच्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. त्याच्यानंतर योजनेचे स्वरूप काय मित्रांनो, आपण ते योजनेचे स्वरूप बघूया. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र ऑब्लिक राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे ₹1500 कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारा पात्र महिला देण्यात येईल. आता योजनेचे लाभार्थी कोण आहे, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या काय योजनेच्या लाभार्थी आहे. त्याच्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची म्हणजे जी पात्रता काय, म्हणजे तुम्हाला काय पात्रता पाहिजे, तर काय दिलेलं आहे. तर पहिलं आहे, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. दुसरं आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. तिसरं आहे, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजे, कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. चौथं आहे, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला बँक खातं उघडावं लागणार. पाचवं आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. मग आता हा लाभ कोणाला मिळणार नाही आहे, हे ₹1500 महिन्याला कोणाला मिळणार नाही आहे, त्याची अपात्रता काय ते बघा. तर त्याच्यामध्ये म्हटलं आहे, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. दोन नंबर आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच इन्कम टॅक्स दे भरतात ते. तीन, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित ऑब्लिक कायम कर्मचारी ऑब्लिक कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तसा स्वयंसेवक कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. आता चौथं आहे, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे ₹1500 जास्त लाभ घेतला असेल. पाच, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे. सहा नंबर, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष ऑब्लिक उपाध्यक्ष ऑब्लिक संचालक ऑब्लिक सदस्य आहेत.
सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन वाल्याला याचा फायदा मिळणार नाही. 8 ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ट्रॅक्टर असलं तर चालेल, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेस कार्यवाही करण्यात येईल. तर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तुम्हाला कागदपत्र कोणते पाहिजेत ते कागदपत्र बघा. 1 योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, 2 लाभार्थ्याचे आधार कार्ड, 3 महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील राज्याची जन्मदाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, 4 सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे गॅजेटेड ऑफिसरचा दाखला. वार्षिक उत्पन्न ₹2,50,000 असणं अनिवार्य. 5 बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, 6 पासपोर्ट आकाराचा फोटो, 7 रेशन कार्ड, 8 सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. आता याच्यानंतर आहे लाभार्थ्याची निवड कशी करण्यात, लाभार्थ्याची निवड काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका ऑब्लिक पर्यवेक्षिका ऑब्लिक मुख्य सेविका ऑब्लिक सेतू सुविधा केंद्र ऑब्लिक ग्रामपंचायत ऑब्लिक ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका ऑब्लिक पर्यवेक्षिका मुख्य सेविका ऑब्लिक सेतू सुविधा केंद्र ऑब्लिक ग्रामपंचायत ऑब्लिक ग्रामसेवक ऑब्लिक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेचे अर्ज पोर्टल ऑब्लिक मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. 1 पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. 2 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे तर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. 3 वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल. 4 काय, अर्ज करण्या भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल, म्हणजे कुठलेही पैसे लागणार नाही. 5 अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी, उपरोक्त म्हणजे वरील ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. 1 तर काय पाहिजे, कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड, 2 स्वतःचे आधार कार्ड. नमस्कार मित्रांनो.